आज उद्या म्हणता म्हणता अखेर काल 24 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा नंबर लागला असून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा कारभार राहणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन 2 महिने झाले तरी जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते, त्यामुळे विकास कामे खोळंबली होती. विरोधक या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कुंडीत पकडत होते. अखेर काल 24 सप्टेंबरला पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नंतर आता हा कारभार शेजारच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. MCN न्यूज करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा.